पुढच्या बातमीकडे वळतोय. शिवाजीराव आढळराव पाटलांचा 26 तारखेला राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश निश्चित झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार असून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाला शिंदेंचा ग्रीन सिग्नल मिळाल्याचं आढळराव पाटलांनी म्हटलंय. तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत रंगणार असल्याचं आता पाहायला मिळत आहे. तर शिवाजीराव आढळराव पाटलांचा 26 तारखेला राष्ट्रवादी मध्ये आता पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार असून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाला शिंदेंचा ग्रीन सिग्नल मिळाल्याचं देखील आढळराव यांनी म्हटलेलं आहे. अतुल बेनके आमदार, चेतनजी तुपे माझे ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ आमदार दीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचं बोलणं झालं? हो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं. शिंदे साहेबांनी अजितदादा दोघांशी बोलणं झालं, दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं. त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती, ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे. त्यामुळे आढळराव पाटलाने 3-4 वेळा तिथं निवडणुका लढवलेल्या होत्या. ते राष्ट्रवादी जेच होते किंबहुना ते दिलीप वळसे पाटलांचे अतिशय चांगले मित्र होते. भीमाशंकर सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन होते. त्यामुळं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.